नमस्कार, मी शमिका अग्रवाल डिजिटलच्या अॅग्रो बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक बातम्या। आवक सुरळीत होईपर्यंत कांद्याच्या दरात राहणार वाढ। शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी सरकार अवलंबते युक्त्या, काँग्रेस नेत्यांचा आरोप। आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं पीक कर्ज बिन व्याजी मिळणार आहे। शेतकरी कर्जासंदर्भातील ही बातमी पाहूयात आजच्या मोठ्या बातमीमध्ये। आता बातम्या सविस्तर। खाद्य तेलासह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये भेसळीच्या घटना उघडकीस आल्यात। या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची महत्वपूर्ण आढावा बैठक राज्यमंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली। त्यावेळी ते बोलत होते। लाल कांद्याचा हंगाम संपल्यानं आणि उन्हाळी कांद्याची बाजारात होत असलेली कमी आवक यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि उन्हाळी कांद्याची उशिरा झालेली आवक यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक जवळजवळ अर्ध्यावर आली आहे। दररोज होणाऱ्या 22 ते 25 हजार क्विंटल आवकेच्या तुलनेत सोमवारी 12 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी बुधवारी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथल्या शेतकरी महापंचायतीमध्ये सहभागी झाल्या। महापंचायतीला हजेरी लावण्यापूर्वी प्रियंका गांधींनी शाकंभरी देवी मंदिरात जाऊन प्रार्थना केली। दरम्यान सहारनपूरमध्ये महापंचायतीपूर्वी कलम 144 लागू करण्यात आला होता। शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी सरकार आंदोलन दडपण्यासाठी युक्त्या अवलंबत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विवेक बंसल यांनी मंगळवारी केलाय। शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी कायदेशीर आंदोलन करतात, परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी अहंकारी भाजप सरकार त्यांच्यावर अवास्तव आरोप करत असल्याचं हरियाणा काँग्रेसचे प्रभारी बंसल यांनी म्हटलंय। शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे, त्यामुळे भाजपमधून जात असलेले 7 नगरसेवक ही आमच्याकडून शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट आहे, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। वाफे नगरपंचायतीच्या भाजपच्या 7 नगरसेवकांच्या राजीनाम्यावर नितेश राणेंनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला हा टोला लगावलाय। आजची मोठी बातमी पाहण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे। पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत हा कर्ज पुरवठा केला जाणार आहे। मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। कृषी कायद्यांविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतलेला हा निर्णय मोठा मानला जातोय। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी तर 3 लाखांपर्यंतचं कर्ज 2% व्याजानं दिलं जात आहे। मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी 3 लाखांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा झाला तरच शेतकऱ्यांना नियोजन करणं सोयीचं होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। त्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय। दरम्यान कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीनं लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला, त्यामुळे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळालाय। अॅग्रो बुलेटिन मध्ये आज इथे थांबूयात। अधिक अपडेट साठी अॅग्रो वनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।